पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. म्हटलं हे सगळं असं घडलं. अरे परमेश्वरा, तरी शंकर त्या दिवशी एवढा चमत्कारिक वागत होता. बरोबरच आहे, घरात सगळा असा प्रकार घडला म्हटल्यानंतर कुणी संतापन बेभान होणारच. हो, पण मी म्हणतो गोष्टी या थराला जाईपर्यंत हे सगळे झोपा काढत होते की काय? त्याशिवाय प्रभाकरचे आणि नर्मदचे असले उद्योग घरात चालू आहे ते कोणालाच कसं कळले नाही. ती रुक्मिणी एरवी नाकानं कांदे सोडत असते, तिलाही कळलं नाही. कमी म्हणतो कळू नाही. काय बोलताय आपण? असं कोणी जाणून बुजून करत का? काही सांगू नका. बल्लाळराव परतुऱ्यांची बायको आहे ती. नवमतवादाचे वारे तिच्याही डोक्यात आहेतच. ते पुण्या मुंबईला जोर धरू लागलेले विधवा विवाहाचे विचार ते वारे तिच्याही डोक्यात संचारले असणार. नवे नवे फूसही असेल त्या बाईची, काही नेम नाही. ते सगळं सोडा, पण मला काय म्हणायचंय, शंकर बापू काही आपल्या शब्दाबाहेर नाहीत, शिवाय आता ते आपले व्याही आहेत. मग नाही म्हणजे आपण एकदा जाऊन येता का त्यांच्याकडे? त्यांना चार गोष्टी समजावून सांगा, नाहीतर उगीच नर्मदेला मारहाण करतील. काय सांगणार, या दोघांचे लग्न लावून द्या म्हणून. उलट उत्तम होईल, अशा बायकांनी मरायलाच हवी. आपली मर्यादा राखता येत नाही. तो बोलून चालून पुरुष, पण हिची अक्कल काय भात कांडायला गेली होती? आता मर म्हणावे म्हणून बयोला आणि लहान मुलींना गोरेची शिस्त हवी. हो, पण बयोला शिस्त लावण्याचे अधिकार तुम्ही गोदेला दिलेत, हे काही बरोबर नाही केलं. आम्ही बरोबरच केले. बायकांनी मर्यादेतच राहायला हवे, त्यांनी मनाला आवर घालायला हवा. पुढे येणारा काळ कठीण आहे, काय होईल ते सांगता येत नाही, पण बायकांनी मर्यादेतच राहायला पाहिजे, त्रिकाला बाधित सत्य आहे. म्हणून यशोदेवर गोदेचा चाबूक हवा. आता माया करायला तुम्ही आणि सुलोचनातच. राधेनी मुलांना इथं पाठवलं ते बरंच केलं, राहू देता नाही ते. मग तुम्ही? नाही, त्या नर्मदेच्या प्रश्नात आम्ही लक्ष घालणार नाही. त्या परचोरींच्या प्रश्नात आपण न पडलेलेच बरं. पण नाही, हा विषय संपला. चला झोपली सखू, आता आम्हालाही झोप येते, आम्ही जातो झोपायला. तुम्ही शांत झोपा इथे. हो, नाहीतर काहीतरी ऐकू यायचे आणि सखू म्हणायची आत काय वाजते चुर फुर. चला. सगळे झोपले. आजींनी मुद्दाम गोष्ट सांगितली आमचे लक्ष उडावे म्हणून, पण आता आजोबांना बाहेर घेऊन गेल्या. आमच्या घरी काय झाले आहे ते सांगायला. काहीतरी घडले आहे आमच्या घरी. आम्ही लहान आहोत म्हणून लपवतात सगळे. काय झाले असेल? नर्मदेवर प्रेम केले म्हणून जीवानिशी मारत होते तुला, पण एकटा नाहीस तू, मी आहे तुझ्या पाठीशी. आताच जातो आणि दाखवतो त्यांना, एक घाव दोन तुकडे करून टाक. नाही तथाई म्हणा नको बाळकृष्ण, तुमच्या नार्थाने मला वाचवले. पण नर्मदाला मारून टाकतील रे ते. अरे प्रभाकर काळजी करू नकोस, मी बघतो सोडवतो तिला. तू मात्र लवकरात लवकर इथून निघून जा. हवं तर रानात थोडा विसावा घे, पण इथून नाहीसा हो. शेजारच्या जांभूळ गावात अनंतराव कुलकर्णी म्हणून माझा मित्र आहे, त्याच्याकडे जाऊन राहा. आमच्या चळवळीतला आहे,
एकटाच राहतो. माझे नाव सांग त्याला, पण आता निघ लवकर. जातो. पण बाळकृष्ण, कोणाला मारू नकोस रे. त्यांनी आज मला मारले असले तरी इतकी वर्ष मुलासारखेच वागवले आहे रे. मी कृतज्ञ नाही. तुझी नीती हेच तुझे बळ. सारे ठीक होईल. मी वचन देतो कोणास मारणार नाही, परंतु आता निघ. जातो जातो मी. काय प्रसंग आणलास रे देवा. पण जर मी हे नाही केलं तर याच विषारी पालाचा रस नाक दाबून माझ्याच घशात होताला कमी नाही करणार हे. माझे चुकले. पोळक्या डोक्याने सासरी निदान उसळ माथ्याने मेली असती. पण नाही, मला पाना फुटला आणि घेऊन आलो तिला इथे. आणि काय झाले, काढले ना धिंडवडे. आणि तो प्रभाकर कधीतरी त्याला आश्रितासारखा वागवला का, तुझा भाव दिला. पण नाही, त्याने डाव साधला. तो बोलून चालून पुरुष आहे, पण ही बाई आहे हिला कळत नाही. मर्यादा सोडून गेली त्याच्या गळ्यात. आता बापू तिला जिवंत ठेवणार नाही. नका हो, नका असे बोलू. चुकलेच त्यांचे, अगदी चुकले. तुम्ही हवी ती शिक्षा द्या त्यांना, पण जिवंत ठेवा त्यांना. ओ बहीण ती तुमची, मी हात जोडते हो, हवे असेल तर पाया पडते. काय करताय, हातात काहीच नाहीये. बापूने जे ठरवलंय तेच होईल. आणि या पापास क्षमा नाही. कपाळी कुंकू असले तर हे वागणे पुण्याचे, आणि नसले तर ते पाप. कोणी ठरवले हे सारे, ते मला ठाऊक नाही. माझ्या हातात काहीच नाहीये. बासुंदी बासुंदी, प्रभाकर दादा चांगला चांगला चांगला. मी 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 फटका फटका. बापू टुबुक बापू टुबुक. बासुंदी बासुंदी. प्रभाकर लांब लांब. राग राग. देवीश नर्मदेचं चार.
म्हणजे विषयच संपला. आठवली की नदी ढकलू तिला रात्री उशिरा. पासुंदी पासुंदी प्रभाकर लांब लांब. काय चालले असेल घरी? आईने आम्हा सगळ्यांना इथे ठेवले म्हणजे खूप भयंकर काहीतरी झाले असणार. घरी जाऊन बघू का काय झाले आहे ते? मला तर काळोखाची भीती नाही वाटत. मला कोणी पाहिले तर ओरडतील. पण मी गुपचूप जाईन म्हणजे कोणी पाहणारच नाही ना. जातेच. नर्मदा आते आते
नर्मदा सांग ना, सांग ना, तू नर्मदा तेरा का घेऊन चाललास, सांग ना, कोणी नाण्याने बोलावू ना मी. अयो अयो आवाज करू नकोस, मी आहे. बाळकृष्ण दादा तू अरे पण बाळकृष्ण दादा, जनार्दन मामा नर्मदा तिला एवढ्या रात्री कुठे घेऊन जातोय? केवढे तरी लागले आहे तिला, रक्त येते तिच्या ओठातून, उठतही नाही आहे ती. होय, ही एक लढाई आहे आणि तुझी आत्ते या लढाईत जखमी झालीये, पण ती जिंकावी असे वाटते ना तुला? हो. नर्मदा आत्तेने इतर बायकांसारखे छान राहावे असे वाटते ना तुला? हो. अगं म्हणूनच झोळाई देवीने तिच्यासाठी तसे दिवस आणले आहेत. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि कुठे काही सांगू नकोस. जनार्दन, तू बयोला घेऊन घरी जा, जा लवकर. अरे पण दादा, तू कुठे घेऊन जातोस नर्मदा आत्तेला? अगं हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर, मग तू घरी जा. तुला माझी शपथ आहे बयो, तुझी नर्मदा आत्ते सुखरूप असेल हे वचन आहे माझे, आणि काही दिवसांनी ती तुला चांगल्या रूपात दिसेल, तुझ्या आईसारखी सवाष्ण आनंदात. लाडू कोणीतरी येते वाटते, तुम्ही घाई करा, पळा जनार्दन, तिला घरी सुखरूप सोड. बयो जा तू लवकर, जा 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 तिकडे जा. सुभद्रे 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 बापू शांत बापू अहो काय झाले? दोघही पसार झाले. प्रभाकरचा कुठे पत्ता नाही आणि नर्मदेचाही ठाव ठिकाणा नाही. चांगले पांग फेडले नर्मदेने, त्या प्रभाकरने नाहीशी केले असणार तिला. टोळकेच असणार बदमाशांचे, एकट्याचे काम नव्हे. पण आता काय करायचं हो? मोर जीवानीशी सुखरूप असू दे, बाकी कशाला हवी ती सुखरूप? आरती ओळायची तिची, मेली ती आपल्यासाठी. आता त्यांना शोधायचे ते फक्त मारण्यासाठीच. जिवंत नाही ठेवणार त्यांना, आपल्या आबरूची लखतरे काढणाऱ्यांची कसली काळजी करता? माझा माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्या बदमाशांनी, जिथे भेटतील तिथे लाथ मारेन, ठार मारून टाकेन मी त्यांना, खांडोळी खांडोळी करेन सगळ्यांची. पण बापू, आता हे सगळे गावभर होईल, आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. होऊ दे होऊ दे, गाव भर होऊ दे. आपल्या तुकड्यावर जगणारा आश्रित प्रभाकर दूध पिऊन सापासारखा उलटला आणि आपल्यालाच डसला. कळू दे लोकांना, भोळ्या नर्मदेला फसावून प्रभाकरने पळवले असेच होऊ दे गावभर, नाही तर विनाकारण आपल्याला वाळीत टाकतील. जितके वाईट साईट नर्मदेबद्दल आणि प्रभाकर बद्दल बोलता येईल तेवढे बोला. लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल राग निर्माण होऊ दे. मला मारतो, मला या 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 शंकर परचुरेला मारतो, मला ठोका बोंबा ठोका त्यांच्या विरुद्ध, जिथे दिसतील तिथे लोकांनी ठार मारलं पाहिजे. बापू बापू, मला उतरव आधी खाली.
अरे मामा मला एक सांग, नर्मदा आतेला कोणी मारले? नक्की काय झालंय घरी? आणि काल पूजा होती तर घरचे उशिरा आले आणि बापू रागावले म्हणून न जेवताच गेले. आईने मुलांना आहोंच्या घरी सोडले. आणि मामा सांग नक्की काय झाले आहे ते. मी त्याच्यासाठीच इकडे आले आहे.